शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी 10 वाजता ब्रह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून मंत्रोपचारात श्री गणेश याग व वरुण यागास आरंभ करण्यात आला. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संतनगरीत गावोगावीच्या भजनी दिंड्यांचे आगमन होत असून जिकडे तिकडे भगव्या पताकाधारी वारकरी व टाळ मृदंगांचा गजर ऐकावयास मिळत आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने काकडा आरती, भजन, प्रवचन व कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम नित्यक्रमाने सुरू आहेत. तसेच श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने 16 सप्टेंबर पासून श्री गणेश याग व श्री वरुण यागाला सुरुवात झाली असून 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती होणार आहे. या उत्सवानिमित्त संतनगरी शेगावात महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे. दिंडी सोबत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा यथोचित सत्कार श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे. या उत्सवानिमित्त 16 सप्टेंबर पासून दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. यात शनिवारी हरिभक्त परायण सुनील शिंगणे देऊळगाव मही यांचे कीर्तन झाले. तसे 17 सप्टेंबर रोजी हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज क्षीरसागर सावरगाव, 18 सप्टेंबर रोजी हरिभक्त परायण गणेश महाराज हुंबड महागाव, 19 सप्टेंबर रोजी हरिभक्त परायण पंडित बुवा क्षीरसागर आळंदी, 20 सप्टेंबर रोजी हरिभक्त परायण भारतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच 20 सप्टेंबर 2023 सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत हरिभक्त परायण भारतबुवा म्हैसवाडी यांचे श्रींच्या समाधी सोहळ्यावर कीर्तन होईल. सकाळी 10 यागाची पूर्णाहुती व दुपारी श्रींची पालखी परिक्रमा निघणार आहे. 21 सप्टेंबरला हरिभक्त परायण श्रीधरबुवा आवारे यांचे सकाळी 6 ते 7 वाजता काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल. विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव.